राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा त्यांनी बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो ट्रेन, आरे कार्ड शेड अशा अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली होती. इतकंच काय तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अटल सेतूचं कामकाज मंदावलं होतं. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. त्यांनी या सर्व प्रकल्पांना गती देण्याचं काम केलं. एकनाथ शिंदेंनी मुंबई मेट्रो 3 पहिला टप्पा कार्यान्वित होताच अन्य शहरातील मेट्रो प्रकल्पांना त्यांनी गती दिली. अटल सेतूचं काम पूर्ण केलं. याशिवाय वॉटर ग्रीड प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. अटल सेतू पूर्ण झाल्यामुळं आज महामुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी निर्माण झाल्यात. आज भारत देशाची अर्थव्यवस्था 5 क्रमांकावर आहे. 5 ट्रिलियन डॉलर करण्याचं लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलंय. मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट एकनाथ शिंदे यांनी ठेवलंय. त्या दृष्टीनं शिंदे यांनी काम केल्याचं दिसून येतं. भारतातून सागरी वाहतुकीच्या संदर्भात JNPT बंदर सर्वात महत्वाचे बंदर आहे. सध्या हे बंदर पूर्ण क्षमतेनं कार्यरत असलं तरी आणखी एका मोठ्या बंदराची फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही गरज होती. हे ओळखूनच शिंदे सरकारनं केंद्राकडे पाठपुरवठा करून वाढवण बंदराला मान्यता मिळवली. यासाठी 76,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. जगातील 10 सर्वात मोठ्या बंदरांपैकी हे एक बंदर असणार आहे. या बंदरामुळे वसई, विरार, बोईसर, पालघर, डहाणू या भागातून मुंबई शहराकडे लोकांचे होणारे स्थलांतर कमी होणार आहे. आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार प्रचंड प्रमाणात वाढलाय. यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तातडीनं पूर्ण होण्याची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं कामास गती दिलेली आहे. शिंदे सरकारच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा तसंच शेतकरी सन्मान निधी देखील वाढ करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. महिलांच्या आर्थिक सुरक्षेसाठी देखील ठोस पावलं एकनाथ शिंदे यांनी उचललेली आहेत.